अखेर देशातला सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला राज्य मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारच्या निर्णयानुसार अखेर पालघर ह्या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे. प्रशासकीय प्रक्रियेच्या सुलभतेसाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री विधिमंडळात आज घोषणा देखील करणार आहेत. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल 1 कोटींच्या घरात होती, तर 9558 चौरस किलोमीटर एवढं प्रचंड क्षेत्रफळ ठाणे जिल्ह्याचं होतं. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या नागरिकांना जिल्हा मुख्यालयात म्हणजे ठाणे शहरात येण्यासाठी प्रचंड अंतर कापावं लागत असे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम 1985 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल 28 वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होतीये. जिल्हा विभाजनाच्या मागणीवरून ठाणे जिल्ह्यात आजवर अनेक आंदोलनं देखील झाली. जिल्ह्याचं विभाजन होणार की त्रिभाजन ह्यावरूनही अनेक खल झाले. नव्या जिल्ह्याचं मुख्यालय जव्हार असावं की पालघर ह्यावरूनही अनेक मतमतांतर होती. अखेर सरकारनं आज पालघर जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला आहे. आपण पाहतोय ठाणे जिल्ह्याचं आता अखेर विभाजन होणार आहे. विधिमंडळात या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर करणार आहेत. खरं म्हणजे हे फसवं सरकार आहे, हे लोकशाहीचा खून करणारं सरकार आहे. काल सभागृहामध्ये आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलं होतं की या निर्णयाच्या अगोदर सर्व ठाणे जिल्ह्यातल्या आमदारांना विश्वासात घेतलं जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. काल आश्वासन दिलं आणि आज पलटी मारली. ही फक्त राजकीय सोय आहे. या ठिकाणी काँग्रेसचा पालक मंत्री व्हावा यासाठी ही राजकीय सोय केलेली आहे, लोकांची जनतेची सोय केलेली नाही. गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे जिल्ह्याचं विभाजन व्हावं म्हणून सगळ्या त्या ठिकाणी राजकीय पक्ष त्याचप्रमाणे सामाजिक संघटना यांची जी प्रमुख मागणी होती ती आज कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेतला गेला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. पालघर नवीन जिल्हा झाल्यानंतर तिथल्या लोकांना प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल. 1 कोटी लोकसंख्या आणि 9558 चौरस किलोमीटर असं क्षेत्रफळ असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला अखेर हिरवा कंदील मिळालाय. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नवा पालघर जिल्हा उदयाला येणार आहे. राज्य सरकारनं यावर आज शिक्कामोर्तब केलंय. पाहूया नवा जिल्हा कसा असणार आहे ते. पालघर जिल्हा कसा असेल आपण पाहूया. जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल 5766 चौरस किलोमीटर. पालघर जिल्ह्यात 8 तालुक्यांचा समावेश असेल. पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई, वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा जिल्ह्यातल्या आदिवासी भागाला आता विकासाची नवी दिशा देखील यामुळे मिळू शकते. कोकण किनारपट्टीवर होणारा हा नवा जिल्हा आहे. आपण पाहतोय पालघर जिल्ह्याचं नवं स्वरूप कसं असेल. त्याचबरोबर 1985 शरद पवार यांनी व्यक्त केली होती ही याचिका. विभाजनानंतर नव्या जिल्ह्याचं मुख्यालय पालघर इथे असेल. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाला आता नवा जिल्हा मिळणार आहे. ग्रामीण, शहरी आणि आदिवासी विभागात विभागला जाणारे हा जिल्हा. तसंच मच्छीमार, आदिवासी, ग्रामीण, शहरी असे विविध प्रश्न जिल्ह्यासमोर येऊ शकतात. तर विभाजनानंतर ठाणे जिल्हा कसा असेल ते देखील पाहूया. विभाजनानंतर ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल 3792 चौरस किलोमीटर. ठाणे जिल्ह्यात असतील 7 तालुके. ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर. विभाजनानंतर ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ 3792 चौरस किलोमीटर इतकं असू शकतं. आणि आपण ह्याच संदर्भात एकूण चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी. दीपक, एकूणच बघितलं गेलं तर एक नवा जिल्हा आता उदयाला येणार आहे. पालघर नवं स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर 28 वर्ष ह्या सगळ्या एकूणच मागणीला लागली आहेत. 28 वर्षानंतर अखेर हा निर्णय झालाय. ह्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. काय सांगाल मधुरा? खरं तर खूप उशीर झाला या संदर्भात असं म्हणावं लागेल, कारण याच्यापूर्वी राज्य सरकारने जे काही मोठे जिल्हे होते त्यांचं विभाजन पूर्वी केलेलं आहे. प्रामुख्याने जिल्हा विभाजनामागचं एक मुख्य धोरण असतं
की प्रशासकीय दृष्ट्या सोयीचा व्हावं, कारण लहान जितका जिल्हा असेल त्याचा विकास करणं प्रशासनाच्या दृष्टीने, त्याच्यावरती देखरेख ठेवणं, त्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात योजना राबवणं हे खूप सोयीचं पडतं. त्याच्यामुळे लहान जिल्ह्यांची गरज असते. आणि यापूर्वी 28 वर्षांपूर्वी ही भूमिका शरद पवारांनी मांडूनही ठाणे जिल्ह्याच्या विभाजनासाठी 28 वर्षांचा कालावधी लागला. हा खूप मोठा कालावधी आहे खरं तर, परंतु सरकारने शेवटी हा निर्णय घेतला. त्यामुळे या भागातील प्रामुख्याने आदिवासी जो भाग आहे त्याच्यासाठी हा फार मोठा दिलासा देणारा निर्णय असेल. कारण आपण जर ठाण्याचा भौगोलिक आत्ताचा भौगोलिकदृष्ट्या आपण या जिल्ह्याकडे बघितलं तर जव्हार, मोखाडा, वाडा हे सगळे जे आदिवासी बहुल तालुके आहेत त्या तालुक्यांसाठी प्रशासकीय दृष्ट्या ठाणे जिल्ह्यात येण्यासाठी, ठाणे जे प्रशासकीय सेंटर आहे ठाणे शहरामध्ये, तिथे येण्यासाठी बराच कालावधी, म्हणजे अंतर असो किंवा पैशाच्या दृष्टीने असो, खूप त्यांना त्रासदायक ठरत होतं. आणि प्रशासकीय दृष्ट्या कुठलंही काम आदिवासींचं किंवा जिल्ह्याच्या मुख्यालयातून, ठाणे जिल्ह्याच्या मुख्यालयातून या सगळ्या भागाचा विकास करणं सोयीचं नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ठाणे जिल्हा किती मागासलेला आहे. आदिवासी भागात अजूनही जे काही प्रश्न आहेत ते स्वतंत्र काळापासून तसेच प्रश्न प्रलंबित आहेत. मग तो कुपोषणाचा प्रश्न असो, आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न असो, आदिवासींच्या घरांचा प्रश्न असो, हे सगळे प्रश्न ठाणे जिल्ह्यातील या सगळ्या पसाऱ्यामुळे प्रशासनाला नीट हाताळता आलेले नाही आहेत. परंतु आता नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर 2 लहान जिल्हे निर्माण होतील. पालघर हा नवा जिल्हा अस्तित्वात येईल आणि निश्चितच आदिवासी विभागा विकास हा विभाग जो आहे, आदिवासी तालुके आहेत, त्यांच्या विकासावर प्रश्न सुटू शकतात. दीपक, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.